आपण निरपेक्षपणे सगळं करत जातो, पण त्याची जाणीव दुसऱ्याला आहे हे जाणवलं ना की मन सुखावत, आनंद, सुख, समाधान, सन्मान सगळं सगळं काही माझ्या पदरात तुम्ही रित्त केलं बाळांनो. खूप आनंदी आहे मी, खूप. आईने मुलांकडून अजून काय अपेक्षा असत. अरे अरे बाजलो हो की पोरा, काय म्हणते, टे हॅपी टू यू, काय करते, आनंदाचा दिस आहे हो, केक बी खायला द्या आता आम्हाला एवढं बोलवलं तर, होय की नाही. चेगो काय, केवढी तयारी केली तुम्ही, कधी ठरवलं ते सगळं तुम्ही? तुला बरं वाटलं ना? खूप बरं वाटलं, खरंच खूप बरं वाटलं मला. ए पण खरं सांगू, काल मला असं वाटलं की तुम्ही सगळे विसरलात, आज माझा वाढदिवस आहे. ही बघ कसं शक्य आहे. अगं नाही, म्हणजे आपण कधी वाढदिवस वगैरे साजरा केला नाही ना माझा, आणि माझी तशी इच्छाही नव्हती. ए पण मला ना थोडासा संशय आला होता, म्हणजे रोहित जेव्हा म्हणाले ना गुपचुपेना की तुम्ही संध्याकाळी पार्टीला या, आणि त्या म्हणाल्या की मानस काहीतरी केक घेऊन येत होता वगैरे, काही नाही कळलं नव्हतं. मी खरं सांगू का आई, हा सगळा रोहितचा प्लॅन होता, अगदी पहिल्या क्षणापासून हे सगळं त्यांनी केलंय. अरे वा, खूपच छान. सगळे असेच एकत्र राहा म्हणजे झालं, भांडू नका एकमेकांशी. काय त्याला सांग, त्याच्याबद्दल नाहीच बोलत आहे मी, रोहित बद्दल सांगते. भांडू नको. हा किती भांडते माहितीये माझ्याशी. आणि तुम्ही तिच्याशी भांडू नका, तिला समजून घ्या. हो आई. काय, मी ऑलरेडी प्रॉमिस केलेलं आहे आजपासून एकदम सज्जन माणूस बनणार म्हणून. आज से पुराना मानस गुजर जाएगा और एक नया मानस जन्म लेगा. जो थोड़ा कम फिल्मी होगा. कभी बरी उठाई झोपा आता. ये तो आम्ही जुई अगर सकाळी शाळा. त्याला मी काय म्हणते आई, इथे झोपू आम्ही आज, तू माझ्या खोलीत झोपतेस. नाही म्हणजे आता इथून नेताना परत जर चुळबुळ करायला लागला, उठला तर रात्रभर ठणाणा करेल. बरं बरं बरं, झोप इथे. पण तुला लागेल ना तिथे झोप. हो माझी काळजी करू नकोस, मुळे झोपलाय ना, तू पण झोप आता थोडा वेळ शांत.